शिरवणेसरशी मानगी जमतात ऐकून अजाब. हे खरे, सावंतवाडी इन्सुलीतले न्हयेत 45 मानग्याचो झुंड असा. थंयचो राजाराम चडारकर मानगे मित्र, ताणें शिळवणी घाली रे घाली सगळी न्हंयचे धडेर. दुसऱ्यान कोणेंय घाल्यार जाग माग करिनात. 5 वर्सां वटी थंय 2 मानगी आशिल्ली, तांचो आंकडो 45 पावला. न्हंयतल्यान यो वच करतल्या लोकांच्या वाटेक वचनात. हो राजाराम चराडकर शिळवणी घालून मानग्यांक आपोवपाची संवय. ताची शिळवणी आयकून मानगी ना थंयच्यान धडेर पावतात. 5 वर्सां फुटी हे न्हंयत 2 मानगी आयिल्ली. तांकां राजाराम पोल्ट्रीतली कोंबड्यांची वेस्ट खावंक घालतालो. मानग्यांचो आंकडो आतां वाडत चल्ला. ही मानगी आतां त्या वाठारांतलें स्पेशल अट्रॅक्शन आकर्शण जाल्यात. इन्सुलीची ही सुवात मानग्यांचो शो पळोवन टुरिस्ट स्पॉट जाला. ही नदी आपण जी पाहत आहात ती इन्सुली मधून नदी वाहते, तेरेकुल नदी. इथे साधारण 5 ते 6 वर्षे झाली या मगरी इथे वास्तव्यास आहेत. जवळजवळ 40 ते 45 मगरी इथे आहेत आणि त्या पहिल्यापासून अजूनपर्यंत ह्या 4-5 वर्षाच्या कालावधीत एकाही माणसाला अपाय झाला नाही त्यांच्यामुळे. किंवा गुरंधुरं जातात, मधलं जे आपण दिसतो त्याच्यामधनं गुरं जातात, ते माणसं जातात, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. त्या बाजूला वाफुली, या बाजूला इन्सुली असा गाव आहे इथे वसलेला आणि 4-5 वर्ष इथे आहेत. अजून काय कोणाचा काय प्रॉब्लेम काय नाही करत त्यांनी. बरं, इथं जे दिवसेंदिवस वाढत आहेत त्याच्या संदर्भात काय, कितीतरी अंडी इथं घालतायत काय किंवा आणून कोणी सोडतायत काय? नाही, इथे त्या बाजूला आपण बघत आहात त्या साईडला त्यांचं असं अंड्यासाठी जागा आहे, तिथे तरी वाळूमध्ये अंडी घालतात आणि त्यांची दरवर्षी उत्पत्ती होते त्या अंड्यातून. 5 वर्षा अगोदर इथं अंदाजे किती होती? 5 वर्षापूर्वी फक्त 2 होत्या. हा, त्याच्यानंतरही त्यांची उत्पत्ती झाली. आता अंदाजे? आता अंदाजे 40 ते 45 मगरी आहेत. आणि इथं पर्यटक दृष्ट्या ती पाहण्यासाठी कोण येत आहेत का? हो, इथे येतात बऱ्यापैकी लोक. सांगली कोल्हापूर गोव्यात न येतात, अलीकडे ते कळंगूट बीच मधनं ते येतात. आमच्या इथे टुरिझमचं आहे, क्रिकेट टुरिझम आहे, ते येतात. द्वारका टुरिझम आहे, ते माणसं येतात. त्यांना बऱ्यापैकी माणसं ओळखाची आहे, वृत्ती आहे त्यांची. कारण ते पहिल्यापासूनच आता माझ्या सोबत राहायचे 5-6 वर्ष आहेत. आम्ही घरातल्यांनी पण बघितले सिटी म्हणून, तर येत नाहीत त्या. आणि मी पहिल्यापासून मारतो सिटी, तर माझ्या सिटीला दाद देतात आणि मी त्यांना काहीतरी खाऊन जात टाकून सवय केली इकडे बोलायची, ते येतात तसे. मग तुम्ही सिटी वाजवल्यानंतर सगळी जण येतात? हो, सगळे जण येतात. तुम्ही काय त्यांना खाद्य असं घालताय? खाद्य म्हणजे पोल्ट्रीचं जे वेस्टेज असतं ते त्यांच्यासाठी चांगलं, मग ते घालतो फक्त. हो, महाराष्ट्र आमचे पालकमंत्री दीपक बाईके सरकारने येऊन पाहणी केली. त्यांनी चांदा ते बांधा या योजनेमधनं पर्यटन दृष्ट्या काहीतरी करायला मिळेल असं आश्वासन दिलंय. किंवा फॉरेस्टचे आमचे डिपार्टमेंट आहेत, त्यांनी पण येऊन बघून दिले, त्यांनी पण सांगितलं एक डॅम करूया म्हणून. विचार प्रुडंटा खातीर विनोद मेथर. मुरगाव हिंदू समाजाच्या मसुंडीच्या जाग्यार कोणे तरी अतिक्रमण केला म्हणून नीज गोयकार रेव्होल्युशनरी फ्रंटान उपजिल्लोधिकाऱ्याकडेन कागाळ केल्या. मुरगाव मामलेदारान त्या जाग्याचे इन्स्पेक्शन केले, अतिक्रमण झाला म्हणून मामलेदारान मान्य केला. फुडें चौकशी करून कितें ते निर्णय जातलो म्हणून मामलेदार सांगता. गव्हर्नमेंटान मार्किंग केलेली आहा की ती प्रॉपर्टी स्मशान भूमीक बिलोंग जाता, तरी आसतना थंय 2 इल्लिगल स्ट्रक्चर आसात आणि असे आमकां आदळून दिसता की ते कोणीतरी लोकल लायटानूच बांधलेले आसा. आणि थंय जे 2 शटर आसात बांधलेले ती ऑलरेडी अलॉकेटेड पार्किंगे खातीर आसा. म्हणल्यार जे लोक कितें अंतीम संस्कार कोणाचे करपाक येतात ते आपल्या मोटरीन येतात, सो ती जागा पार्किंगे खातीर थंय अलॉट केलेली आसा. आणि थंय ऑलरेडी 2 स्ट्रक्चर आसा, सो पार्किंग म्हणटा थंय व्हडलो केओस जाता. आणि जर रस्त्याच्या दुसऱ्या वटेन आम्ही पळयत जाल्यार थंय लोकांनी आपले फिश नेट्स दवरलेले आहात, जाळे दवरलेले आहात सायडीक, सो दोनी वटेन पार्किंग करूंक मेळना. मामलेदाराचे काही अधिकारी थंय येले, त्यांच्यानी ते जॉईंट इन्स्पेक्शन केले, ते सर्वे केले आणि त्यांच्यानी सांगला, ते आश्वासन दिला की ते डेमोलिशन करतले म्हणून ती एरिया. आणि हांव सरकाराकडे मानता आणि कोण जे जर उद्योजक बी हांगा वास्कोचे जे आसा त्यांचे कडेन थंयसर बरी पार्किंग वेवस्था एटलिस्ट हांव हें डेमोलिशन पर्यंत करूंक दिवंक शकता हिंदू समाजा खातीर. त्या खातीर थंयसर एक डेव्हलपमेंट म्हणल्यार पार्किंग खातीर एक बरी जागा लोकांक वास्कोकरांक जेन्ना समजान वयता तेन्ना पार्किंग मेळूंक जाय बरें वेवस्थीत. ती पार्किंग जावपा खातीर हांवें ही कंप्लेन केल्ली आसा. आनी ते हेजे हिंदू समशान भुमीचे जे आसा तेजे सौदेकरण जावचें हें एक्चुली खरें तर आमदाराचें काम. एक्चुली अतिक्रमण झाला म्हणून मामलेदारान मान्य केला, पुढे चौकशी करून किती ते निर्णय जातलो म्हणून मामलेदार सांगता. आम्ही आमचं इन्स्पेक्शन केले असा आणि त्यातून दिसून आयले असा की
खरंच थंय एन्क्रोचमेंट झाला आनीक इवन डेड बॉडी व्हरपाक सुद्दां प्रॉब्लेम जाता प्रॅक्टिकली. म्हणजे थंय ऑबस्ट्रक्शन्स आसात, लोक वाटेर लोकांनी थंय एन्क्रोचमेंट केल्ले आसा, त्यांना बॉडी व्हरपाक दवरपाक सुद्दां थंय त्रास जाता. हे आम्ही केले आता. आता आम्ही सगळे इन्व्हेस्टिगेशन करतात, कोणी एन्क्रोचमेंट केले, कितले अमाऊंट कितली केले आणि खंयची प्रॉपर्टी केले, हे आम्ही इन्व्हेस्टिगेशन आम्ही रिपोर्ट डेप्युटी कलेक्टरांना दिले. प्रुडंटा खातीर विक्रम नाईक. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.